नमस्कार रुपाली मध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण मजेदार असा नाश्ता तयार करणार आहोत उडीद डाळ आणि बटाटा यापासून आपण भजी तयार करणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे करायलाही सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तासापूर्वी मी इथे भिजून ठेवलेली आहे इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे हे आपण सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत हे बघा तुम्ही पाहू शकता आता मिक्सरमधून मी ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी आता एक कांदा मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे जिरं घालणार आहे एक चमचा आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक चमचा इथे आता आपण बटाटा घेतलेला आहे हा कच्चा बटाटा आहे किसून घेतलेला आहे मी त्याचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे आता सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे मिश्रण हे बघा असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य एका चमच्याने आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा दोन तीन मिनटं आपण याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बघा आपण याच्यामध्ये सोडाचा वापर केलेला नाही आहे हे बघा पीठ आपलं आता हे तयार झालेलं आहे एका साईडला मी इथे तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आपण चेक करूया आता हे बघा तेल आपलं आता व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे करून आपण भजी घालून घेणार आहोत हे बघा अशा हाताच्या सहाय्याने आपण ह्याला हळूहळू सोडायचं आहे हे सर्व आपल्याला स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे हे बघा सर्व असं एक एक करून आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा बघा कच्चा बटाटा घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आणि कुरकुरीतही होतात हे बघा अशा प्रकारे मी इथे सर्व घालून घेतलेलं आहे दोन तीन मिनटानंतर आपण याला बघू शकतो हे बघा दोन तीन मिनटानंतर आपण आता गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची आहे आणि व्यवस्थित ढवलून यायला आपण ह्याला हे बघा आता हे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आहे बघा आता आपण ह्याला काढून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व आपण इथे करून घेणार आहोत हे बघा आपले आता हे भजी तयार झालेली आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा